या भागात आपण पाहणार आहेत संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे या ठिकाणी आपण एक आकृती घेतली आहे वर्तुळाची आणि त्याचे समान पाच भाग केले आहेत पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौदा भाग आणि पाचवा भाग अशा पद्धतीने या वर्तुळाचे समसमान पाच भाग आपण केलेत जर आपण या पहिल्या भागाला रंगवलं तर नेमकं याला आपण अपूर्णांकात कसं लिहू शकतो तर बघा हां आपण असं म्हणणार की आम्ही एक भाग रंगवला आहे जेव्हा की आपण याचे एकूण पाच भाग केले होते अर्थात एक भाग रंगवला आहे पाच भागांपैकी पाच समसमान भाग जे केले ते आपण छेदात लिहिले आणि रंगवलेला जो भाग आहे तो आपण अंशात दाखवला आहे यालाच आपण एक अंश छेद पाच असं हे म्हणतो आता याच पूर्णांकाला जर आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं असेल तर चला आपण त्याचा विचार करूयात या ठिकाणी एक संख्या रेषा काढली आहे जर या ठिकाणी शून्य आहे असं कुठेतरी एक असणार आहे परत दोन असेल आणि असंच पुढे संख्या अजून वाढत असतील तर आपण जसं आत्ता इथं म्हटलं आहे की या वर्तुळाचे आपण समसमान पाच भाग केलेत तसंच आपल्याला हे शून्य ते एक या अंतराचे समान पाच भाग करायचे आहेत तर मग आपण प्रयत्न करूयात त्याचे पाच भाग करण्याचा एक दोन तीन चार आणि पाच बघा हा आता आपण शून्यापासून हा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असे एकूण पाच भाग, भाग केले आहेत तर मग जर या रंगवलेल्या आकृतीलाच म्हणजे या पूर्ण अंकाला आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येतं की हा हा जो पहिला भाग आहे तर ह्या एवढ्या भागाचा आपण विचार करतोय म्हणजे हा जो पार्ट आहे हा हा पहिला भाग जो की आहे समसमान भाग केले तर आपण पाच तेव्हाचा म्हणजे हा एक भाग दोन भाग तीन भाग चार भाग पाच भाग जे आपण पाहिले या पाच भागांपैकी हा पहिला एकच भाग घेतला आहे आपण हा एक भाग घेतला म्हणून आणि हे जे पाच भाग होते ना ते तब्बल इथून एवढे सगळे म्हणून होते एवढ्या पाच भागांपैकीचा हा एक भाग घेतलाय तर मग आपण याला असं एकछेद पाच असं लिहू शकतो ठीक आहे आता याला आपण आणखी थोडस पुढे जाऊन पाहूयात मी या वरच्या काढलेल्या दोन रेषा पुसून घेईन आता जर याच पद्धतीने आपण हा दुसराही भाग रंगवला असता तर तर मग आता आपण याला अपूर्णांकात लिहिणार कसं ते देखील पाहू आता जेव्हा आपण दोन भाग रंगवलेत तेव्हा अंशातली जागा आता एकची बदलली आहे बरं का आता अंशात एक नसणार आहे तर आपण असं म्हणतोय की आम्ही दोन भाग रंगवले आहेत जेव्हा की आम्ही एकूण पाच भाग केले आहेत बघा हा समसमान पाच भागांपैकी दोन भाग रंगलेत बघा या ठिकाणी वर्तुळाचे आपण समसमान पाच भाग केले होते त्यापैकी एक दोन असे दोन भाग रंगले म्हणजे यालाच आम्ही दोन अंश छेद पाच असं देखील म्हणतो मग हेच आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं असेल तर हम्म करा बरं विचार सांगा कुठपर्यंत पर्यंत दाखवताला आपल्याला अगदी बरोबर छान छान म्हणजे आपण इथून इथंपर्यंत जेव्हा पाहिला तेव्हा हा एक छेद पाच भाग होता आता आणखीन एक वेळा पुढे आपण जातोय त्यावेळा इथंपर्यंतचा जो भाग आहे या ठिकाणचा त्याला आम्ही दोन छेद पाच असं म्हणणार आहेत म्हणजे हा दोन छेद पाच भाग तयार झालाय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीमध्ये देखील हा पूर्णांक दाखवता येतो आणि संख्या रेषेवर देखील तर मग आता एक एक काम आपण पुढे करत बघूयात की जेणेकरून आपल्याला या पुढच्यांची नावं हो किंवा या पूर्णांकाला वाचता कसं येतं तर बघा मी परत एकदा या वरच्या आकृतीला पुसून घेईन आणि आता आपल्याला असं विचार करायचा आहे की या भागाचं नाव काय असेल म्हणजे जर आपण इथं पर्यंत पोचलो या शून्यापासून तर याला काय म्हटलं जाईल तर आता हे असणार आहे तीन छेद पाच अगदी बरोबर कारण छेद पाच भाग दोन छेद पाच भाग आणि इथून इथं पर्यंत आलोय आपण अगदी शून्यापासून जेव्हा आम्ही इथं पर्यंत येतो इथून जेव्हा आम्ही इथं पर्यंत पोहचलोय तेव्हा याचं नाव झालं आहे तीन छेद पाच ठीक आहे तशा पद्धतीने हा एवढा जो भाग आहे हा एवढं जे अंतर बनलं आहे ते तीन छेद पाच भागाचा आहे कारण एकूण पाच भाग होते त्यापैकी तीन भागांचा आम्ही विचार केला आहे रंगवण्याचा विचार असेल तर या पाच भागांपैकी आम्ही हा तिसरा भाग देखील रंगवला आहे असं दाखवतो जर आपण हो हो आता हेच रंग वाढवत हा पुढे पुढे चाललोय तर आणखी काय होतं त्याला काय नाव देता येतं त्याचा देखील विचार करू जसं आता आपण छेद पाच दोन छेद पाच तीन छेद पाच म्हटलं तर शून्यापासूनचं या बिंदूपर्यंतचं अंतर जे असेल ते असणार आहे चार छेद पाच तर हे अंतर बनत चार छेद पाच मग आता प्रश्न आहे की इथं अंतर काय असणार आहे चला हां आपण आता याचा विचार करूयात आणि ही एक गंमत आहे बरं का न, या ठिकाणपर्यंतचं अंतर म्हणजे काय पहिल्यांदा या रेषेला मी पुसून घेतोय आणि आता आपण असा विचार करतोय की या शून्यापासून अगदी इथपर्यंतच जे अंतर आहे याला आम्ही काय लिहिणार तर पहा आतापर्यंत आम्ही एक छेद पाच छेद पाच छेद पाच चारशेद पाच पर्यंत आलो आणि त्याचा पुढचा टप्पा नक्कीच पाच छेद पाच इथून इथपर्यंतचा हा भाग पाचशे पाच चा आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की पाचशे पाच याच ठिकाणी याला आम्ही एक असं लिहून दाखवलंय म्हणजेच की नाही पाचशे पाच म्हणजे एक असणार आहे बघा हा आपण या वरच्या आकृतीत देखील हे काम करू एवढे भाग रंगवले म्हणजे झाले होते चारशे पाच आता आपण हा पाचवा देखील भाग जेव्हा रंगवतोय की नाही या वर्तुळाचा तेव्हा काय झालाय अगदी बरोबर तेव्हा आपण असं म्हणतो की पाच भाग रंगवले आहेत जेव्हा की आम्ही त्या आकृतीचे समसमान पाच भाग केले होते म्हणजे पाचशे पाच भाग रंगवले यालाच आपल्याला असं पाहता येतं की पाचशे पाच भाग रंगले म्हणजे काय ही आकृती पूर्ण रंगली अर्थात एक पूर्ण तयार झालाय म्हणूनच पाचशे पाच बरोबर एक पूर्ण असं आपण म्हणतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेले पूर्णांकच संख्या रेषेवर देखील दाखवता येतात